रेखा घेतलायस का तू माझ्या आयुष्यात? Why don't you leave me alone? पण साहेब, मला अशी एकदम वरडणारी माणसं आवडत नाहीत. घाबरायलाच होत एकदम. बघ, तुला जे बोलायचंय ते तू समोर येऊन का नाही बोलत? आता तुमचा माझ्यावर विश्वासच नाही साहेब. तवा आपल्या भेटण्यात काही रामच नाहीये ना. अरे पण तुला हवंय तरी काय? हवंय तरी काय तुला? तू म्हणतोस बापापर्यंत मुलीला पोहोचवायचं हा तुझा हेतू आहे, मग तुला प्रॉब्लेम काय? बोल ना. आता असं बघा साहेब, कळायला लागल्यापासून ती मुलगी तुमची गरीब बिचारी अशराफ आपल्या बाहेरगावी गेलेल्या बापाची वाट बघते. डोळ्यात प्राण आणून का काय म्हणतात तशी वाट बघते. तुम्हाला एकदम तिच्या समोर नेल्यावर ती बिथरलच. वाटतच तिला डॉक्टरांकडे न्यावी लागते सारखी. तुम्ही अशी एकदम तिच्या समोर गेलात तर तिला आनंदाने येणच लागेल. तवा साहेब वाट बघावं लागणार. तरास होणार पण वाट बघावं लागणार. हा अरे पण मला वेळ लागेल रे अशानी. निदान तिला एकदा बघू तरी दे. एकदा बघेन मी लांबून बघेन. तिच्या जवळ जाणार नाही एकदम. नाही समोर जाणार एकदम. तू लांबून दाखव. हा असं कुठं असतं साहेब? तिला तुम्हाला दाखवल्यावर तुम्हाला प्रेमाचं भरतं का काय ते येणार? हा नगच बाबा ते. पण एक सांगतो साहेब, माझा तुमच्या हुशारीवर फार विश्वास. फार म्हणजे फार विश्वास. तुम्ही तिला शोधून काढणार. तुम्हीच तिला शोधून काढणार. पण जरा नीट लावावं लागणार. आता हेच बघा ना, पनवेलला नव्हता गेलात का तुम्ही? पण जरा लेट झाला ना. झाला का नाही? ठीक आहे, घेतलं तुझं चॅलेंज. मी चॅलेंज घेतलं म्हणता? पण दुसऱ्याची मदत घेऊन काय फायदा हो? आता माझा फोन ठेवला रे ठेवला की तुम्ही तुमच्या त्या गुल्छ भो दोस्ताला फोन करणार? काय नव्हत्याच. चिंतन का काय चिंतन? असं करू नका साहेब. हे आपल्या तोपड्यात लुकू पिते हे आपल्यातच राहू द्या. अहो हे जेवढ्या कमी लोकांना माहीत तेवढं बरं नाही का? चला ठेवतो फोन. तुम्ही कामाची माणसं. देवा तुझी माया, पुरीसाठी बाप जातो आया. जय श्री गुरुनाथ महाराज. मोगरे, ते बाबा आहे ना, काल पुण्यांदा भेटली होती. कोण बाबा? मी तुला सांगितलं ना. मी तुला वेगळंच सांगितलं होत. काय बोलतोस तू? नाही काय, मोठ्यांच्या गोष्टी आहेत, तुला नाही कळायच्या. तुझ्या त्या सानाताईच. अरे हा तेच विचारणार होते मी. तू कधी परत आणणार आहे सानाताईच डूल? डूल काय डूल? असं काय करतोस बापू? तूच नाही का मला सानाताईकडनं ते डूल आणायला सांगितले होतेस? माझ्यासाठी पण तसेच करणार म्हणाला होतास, सोन्याचे. अच्छा ते मग कानातले म्हणणं. डूल काय म्हणतेस? डूल कानात घालतात तेच डूल. मला वाटलं नवटाक मारल्यानंतर आमचं जे होत ना ते डूल. बापू विषय बदलू नकोस. तू कधी परत देणार आहेस ते डूल? सानाताई काय बोलली का तुला? मी तिच्या बोलायची वाट बघू का? आणि ती तसं कधीच काही बोलणार नाही. पण आपल्याला आपली जबाबदारी कळायला नको हवी तर मग. जबाबदारी कळायलाच पाहिजे.
मी आजच्याच जातो सराफाकडं आणि त्याला सांगतो काम झालं असेल तर डूल परत दे. डूल नाही, कानातले परत दे. सांगतो बापू, नक्की ते डूल आहेत ना? तू कुठे हरवले नाहीस ना? म्हणजे तुझा विश्वास नाही माझ्यावर? स्वतःच्या बापावर विश्वास नाही म्हणजे? तस नाही रे. बर जाऊ दे, घे चहा घे तू. नाही, प्रश्न चहाचा नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे. बापू बेकरीत जायला उशीर होतोय, गप चहा घे. नको मला, आपल्याला अजिबात आवडलेलं नाही. विश्वास नाही म्हणजे? विश्वास नाही म्हणजे अजिबात आवडलेलं नाही आपल्याला. बाबा, काल आपल्याकडे मनोज का आला होता? माझं एक छोटं काम होतं त्याच्याकडे. त्याच्यासारख्या माणसाकडे तुमचं काय काम होतं? ते बघ, मनोजच्या पर्सनल लाईफशी माझा काही संबंध नाही आहे, मला काही देणं घेणं नाही आहे, तो मला आवडतो असंही नाही आहे. माझं एक छोटं काम होतं, त्या दळवी वकिलांशी त्यांनी माझी गाठ घालून दिली, इतकंच. ते दळवी वकील कोण आहेत? कोण आहेत म्हणजे वकील आहेत. मी तुला म्हटलं नाही का, आपल्या प्रॉपर्टीच्या कामासाठी मी. कुठली प्रॉपर्टी? पुण्याची प्रॉपर्टी. आणि कुठची प्रॉपर्टी? पण त्याचं सगळं काम तर फडणीस काका बघतात. मी दळवींना बोलवलं होतं कारण मला काहीतरी कायदेशीर सल्ला हवा होता म्हणून. पण मग तो सल्ला तुम्हाला फडणीस काकाही देऊ शकले असते ना? तू काय आता माझं कोर्ट मार्शल घेतेस? मी तुम्हाला प्रश्न नाही का विचारू शकत बाबा? का नाही विचारू शकत? जरूर विचार. शेवटी तूच मालकीण आहेस ना ग या सगळ्याची. तुझंच आहे सगळं, माझं काय? बाबा प्लीज, मला असं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचं होतं ते कळलं मला. चूक तुझी नाही आहे ग. पैसा, प्रॉपर्टी या गोष्टीच अशा असतात, सख्यांवरही विश्वास ठेवता येत नाही. बाबा अहो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुम्हीच कधीतरी असं विचित्र वागता ना की. काय विचित्र वागलो मी? तुम्ही मला पुण्याला जातो म्हणून सांगून गेला होता. आपल्या वाड्यावरच्या खेडेकरांचा फोन आला होता मला, ते म्हणाले तुम्ही तिकडे गेलाच नाही. त्यांनी कशाला फोन केला होता तुला? होते त्यांच्या काही जुजबी तक्रारी. पण तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. शमी अग, मी पुण्याला कशाला गेलो होतो? म्युन्सिपाल्टीच्या लोकांना भेटायला ना. आता ती लोक मला वाड्यावर भेटणार का त्यांच्या ऑफिसमध्ये? कशाला जाऊ मी वाड्यावर? मला वाटलं तुझ्या बापाने तुझ्याकडनं 50,000 रुपये घेतले आणि कुठेतरी जाऊन उधळून आला. आय एम व्हेरी सॉरी बाबा, मला तुम्हाला असं कोंडीत पकडायचं नव्हतं. मला तुमची काळजी वाटते एवढंच. काही टेन्शन असेल तर तुम्ही मला सांगा. तुझ्या डोक्यावर नसती टेन्शन येऊ नयेत म्हणून हे सगळं करतोय ना ग पोरी. तर मला काय गरज आहे? हिनं सगळं तुझ्या नावावर करून ठेवलेलंच आहे, माझं काय आहे त्यात? आतापर्यंत केवळ बाबाचा हक्क समजून मी. हक्क तुमचाच आहे बाबा, पण प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आतापर्यंत गैरसमज होता, आता दूर झाला. बाबा, बाबा प्लीज. किती वाजले? 11:20. काय आपण 11 वाजता रिहर्सल सुरू करणार होतो? एकांकिका ठरली? अग
सगळं आधी आपण इम्प्रोव्हायझेशन्स करू, डिस्कशन्स करू, त्यातून मग एकांकिका ठरेल. अरे शेखर, तो पिऊन म्हणतो ऑडिटोरियममध्ये डान्सवाल्यांची रिहर्सल चालू आहे 1 वाजेपर्यंत. आता आपल्याला जागा नाही मिळू शकत. मी म्हटलं होतं प्रिन्सिपल सरांना ऍप्लिकेशन द्या, ते गेलं नाही का? ते तर मॅक करणार होता. मग कुठे आहे मॅक? तो आला नाही आज, त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे. मॅकचं महत्वाचं काम? बरं, मग त्या मीरा मॅडमना तरी सांगा. त्यांना सांगा रिहर्सलसाठी मुलं खोळंबले, जागा नाही आहे. अरे तू ऍप्लिकेशन देणार होतं ना प्रिन्सिपलकडे जागेसाठी. अरे आता आपल्याला ऑडिटोरियम मिळत नाहीये. अरे ते काय झालं? नाही हे बघ शेखर, ऍक्च्युली हरकत नाही, आज आपण इथेच कंटिन्यू करू, बोलू, गप्पा मारू. कारण कॉलेजमध्ये नाटकाच्या रिहर्सलसाठी जागा नाही, ते नवीन नाही. इनफॅक्ट मागच्या वर्षीपासून रिहर्सलसाठी ऑडी द्यायला सुरुवात केली, त्या एकूणच धक्का बसला होता मला. तर आमच्या वेळेला असंच, वर्गातले बेंच मागे सरकावून किंवा मग तिकडे जिमखान्याच्या मागे रिहर्सल. गेल्या वर्षी तर ग्रँड रिहर्सलसाठी सुद्धा ऑडी दिला नव्हता आम्हाला. मग आम्ही चिडून ग्राउंडवर केली ग्रँड. अख्खा कॉलेज जमा झालं होतं आणि रंथरू संपेपर्यंत एक माणूस जागचा हल्ला नाही. त्यामुळे रिहर्सलसाठी जागा नाही हे परंपरेला धरून आहे. सो डोंट वरी. पण नाटकाची रिहर्सल करताना कंपॅरेटिव्हली जास्त कॉन्सन्ट्रेशन लागतं. आय मीन, आजूबाजूला गोंधळ असेल तर कशी करणार रिहर्सल? कसं आहे ना, हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे एखादा माणूस दादर स्टेशनवर गर्दीच्या वेळी भर गोंगाटात बसूनही शांतपणे एखादी गंभीर कादंबरी वाचू शकतो, आणि कोणाला स्वतःच्या खोलीत कोंडून घेऊन हे काम करता येत नाही. काय आज सर गप्पा मारताय वाटतं मुलांशी? काय करणार, आम्हाला रिहर्सलसाठी जागा नाही म्हणून आम्ही बसलोय गुटाळक्या करत. अरे मॅक, मी तुला प्रिन्सिपल सरांना ऍप्लिकेशन द्यायला सांगितलं होतं ना, का नाही केलंस तू ते? का नाही, ऍक्च्युली मॅडम मी मॅडम मीच त्याला म्हटलं होतं की मी स्वतः जाईन प्रिन्सिपल सरांकडे, त्याची चूक नाही आहे. पण मग आता काय करायचं? आता काय, चला ग्राउंडवर चला सगळ्यांनी, आज आपण फुटबॉल खेळूया. फुटबॉल? शेखर, नाटकाचा आणि फुटबॉलचा काय संबंध आहे? प्रत्येक गोष्टीचा संबंध आहे. जा विशाल, जिम मधून बॉल घेऊन ये. हो चला चला, फुटबॉल खेळायला चला. फुटबॉल खेळायला? नाही, फुटबॉल आणि नाटकाचा नेमका काय संबंध असतो ते बघायला. काय रे, तू का थांबलेस? काय नाही, थँक्स. काय म्हणालीस अशी का बसली, बरं वाटत नाही तुला? नाही, मी ठीक आहे. काय काम होतं? कामाचं मरू दे ग, आव असा डोकं दुखतंय का गोळी देऊ? नाही, मी ठीक आहे. तू ठीक नाही हा? साहेबाला बरं वाटत नाही म्हणून काळजी वाटते? नाही ग बाई, तू जा, छळू नको मला. फालतू काहीतरी विचारत बसते. आता माणसं तोंड लटकावून बसल्यावर विचारणार नाही, मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारते. हे बघ, तूट आणि घरावच, घरी जाऊन झोप, मग बरं वाटेल बघ. बाहेर पाऊस पडता, छान झोप लागेल. गरम दुधात हळद घालून पी म्हणजे बरं वाटेल. नाहीतर असे कर, जायफळ घालून कॉफी घे, बेस्ट, लगेच झोप येता. आणखी काय करू? सांग ना, सांग. माझ्याकडे लक्ष देतेस ना, तेवढं कामाकडे देत जा. म्हणजे किती म्हणता, मी काम करत नाही? सांग ना, माझं काय काम राहिलं सांग ना. मारिया प्लीज, मला एकटं राहू दे. म्हणूनच तर म्हणते घरावच, साहेबाला पण बोलावून घे, दोघं राहा एक एकटे. मला बघवत नाही गो,
तू इथे बसणार, लोक येणार, मग बोलणार तू आणि त्यांच्या अंगावर ओरडणार. बरं नाही हा? कृपा कर माझ्यावर प्लीज. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. बस हा, तू एकटीच बस. काय सांगू आता तुला मरिया, आजूबाजूला लाखो माणसं असली तरी आपलं माणूस आपलं नसेल तर आपण एकटेच असतो. माझा फोन ठेवला रे ठेवला कि तुम्ही तुमच्या त्या गुल्छ बो दोस्ताला फोन करणार काय नव्हतेच. चिंतन का काय माझी सायकोलॉजी ओळखायला लागलाय तो. असं काहीतरी करायला पाहिजे जे तो एक्सपेक्ट करत नाही. कम ऑन पोलीस. येस पोलीस. मी पोलिसात फोन करणार नाही असंच वाटतंय त्याला. पोलीस वरली पोलीस स्टेशन वरली पोलीस. सॉरीच एकदम. नाही पुण्यांना फोन केल्याबद्दल. मी हे सांगायला फोन केला की मला पोलिसांची फार भीती वाटते. हॅलो वरळी पोलीस स्टेशन. लांबून जरी खाकी कपड्यात ना माणूस दिसला तर मी दोन दोन दिवस घरातून बाहेर पडत नाही. अहो एकदा तुम्ही पोस्ट म्हणलंच पोलीस समजून घाबरलो. हॅलो हॅलो अरे बोल ना. सांगायचा मुद्दा किती मला फार भीती वाटते त्यांची. आणि तुम्ही जर त्यांना याच्यामध्ये घेतलं तर मी लपूनच जाईना एकदम. मग तुम्ही मुलीला कसे स्वाधणार हो? माझ्याशिवाय कोणाला तर माहित नाही ना ती. कळलं का? आलं का? द्या बाय बाय.